लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एका एजंटनं थेट कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। या घटनेनं कार्यालयात प्रचंड खळबळ उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं असून या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात एजंट लोकांची मुजरी यात पाहायला मिळते। कागदपत्रांवर सही केली नाही म्हणून थेट कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्याला मारहाण करत चॉपरनं हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडला। ही घटना काल दुपारच्या सुमारास श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात घडलेली आहे। 23 नोव्हेंबरच्या दुपारी श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू असताना आरटीओ कार्यालयात दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान एजंटगिरी करणाऱ्या हुजेब युनुस जमादार यानं वाहनावरील बोजा कमी करत वाहन हस्तांतरण करण्याचं काम करून दे असं म्हणत आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांना मी कोण आहे तुला माहीत नाही थांब तुला दाखवतो असं म्हणत अरेरावी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। धारदार लोखंडी हत्यारानं 14 ते 15 विशिष्ट समाजाच्या लोकांसोबत आरटीओ कार्यालयातील केबिन मध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवून आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या संदर्भात आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील जगन्नाथ शेवरे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुजेब युनुस जमादार यास ताब्यात घेतलेला असून इतर आरोपींचा कसून शोध घेतला जातोय। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, श्रीरामपूर।